आणि भेटल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी सत्ता स्थापनेसाठी आपण प्रयत्न करूया असं मला सांगितलं। आम्ही आता सत्ता स्थापन करण्यासाठी भारतीय जनता पक्ष प्रयत्नशील राहणार आहे। मला अशी आशा आहे की लवकरात लवकर भाजप सत्ता स्थापन करेल। ही काय माहिती द्यायला मला बरोबर वाटत नाही, अशी माहिती द्यावी म्हणजे येणारे आमदारही थांबतील तुमच्या दाखवण्याने। मला मी एवढंच सांगेन की मी ज्या अर्थी सांगितलं की सत्ता स्थापन करायला भारतीय जनता पक्षाला सर्वतोपरी मी मदत सहकार्य करेन आणि ते माझं कर्तव्य त्या पक्षाचा एक सदस्य असल्याने आहे। सत्ता स्थापन तर 145च लागतात आणि आम्ही बीजेपी जेव्हा गव्हर्नरकडे जाईल 185 यादी घेऊन जाईल, खाली यात जाऊन बसणार नाही। मदत कोण सहकार्य करूंगा, मदत काय का, मैं पार्टी में हूँ, मैं बोला सदस्य हूँ, मदद काय की। लेकिन क्या शिवसेना के विधायकों को आप यहाँ पे लाएंगे या फिर किसी तरह वो क्यों आपको बोलूं, मैं सत्ता लाने का हम कोशिश करेंगे। बीजेपी ने शिवसेना के साथ विधायक 145 हमारे होने चाहिए, इसके लिए कोशिश रहेंगी। मुख्यमंत्री जबाबदारी ती सांगायची नसते, पार पडल्यावर सांगायची असते। मुख्यमंत्र्यांनी म्हणतात आम्ही तोडफोड राजकारण करत नाही। नारायण राणे यांच्याच खांद्यावर का सोपवलेली आहे, त्याच्या मागची कारण काय वाटतं? त्याच्या मागची कारण मला माहित नाही, ती तुम्ही मुख्यमंत्र्यांना विचारा ना, मलाच काय विचारता। मुख्यमंत्री शिवसेनेला स्पष्ट जनादेश असताना सुद्धा राष्ट्रपती राजवट लागते, कसं तुम्ही बघता या गोष्टी? मी सांगितलं त्याला जबाबदार तेच आहे ना। अहो निवडणुकीपूर्वी युती झालेली आहे, 160 पेक्षा जास्त जागा निवडून आल्या, असं असताना वेगळा विचार येणं हे चुकीचं आहे, हे नैतिकतेला धरून नाही आहे। चर्चेचं सत्र सुरू झालेलं आहे, आपण त्याबद्दल काय प्रतिक्रिया द्याल, कारण कालपर्यंत शिवसेनेला काही सत्ता स्थापन करता आली नाही। अहो त्या बैठकामध्ये निर्णय होत आहेत का? निर्णय होत नाही याचाच अर्थ शिवसेनेला उल्लू बनवायचं काम चाललेलं आहे, दुसरं काही नाही। त्यानं ओळखलं पाहिजे एवढ्या वर्ष राजकारण केल्यानंतर हे काँग्रेसचे नेते कसे असतील, समोर येऊन काय बोलतात, पाठीमागे काय बोलतात, प्रेसला काय सांगतात, याचा अभ्यास करायला पाहिजे ना।